रतन टाटा यांचं निधन झालंय. त्याकडे कसं बघतात, आमच्याकडे रतन टाटा असताना त्यांना भारतरत्न देण्याची गरज होती पण अजून त्यांना मिळाला नाही. खास करून रतन टाटाने अनेक सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये पोहोचले. रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हते किंवा टाटा कुटुंब हे फक्त उद्योगपती नाही आहेत. टाटा हे या देशाचे आधारस्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास, आर्थिक विकास, देशाला मिळालेला रोजगार, या देशाला जगात मिळालेली प्रतिष्ठा, या सगळ्यामागे टाटांचं योगदान हे कोणालाही नाकारता येणार नाही. रतन टाटा यांच्याविषयी किंवा त्यांच्या आधीच्या सगळ्या टाटांविषयी देशातल्या जनतेला नितांत आदर प्रेम राहिलं. साधारणतः उद्योगपतींविषयी, उद्योगपतींच्या निधनानंतर कोणी हळहळत नाही एक लक्षात घ्या, पण टाटा हे असं व्यक्तिमत्व आहे या देशातलं, ते उद्योगपती नाही तर घराघरात पोचलेलं असं एक नाव आहे आणि देश हळहळतोय टाटा गेल्यामुळे. याचं कारण असं आहे की टाटाने आपल्याला भरपूर दिलं आहे. उद्योगपतीकडून उद्योगपतीला फक्त प्रॉफिट आणि लॉस हे दोनच शब्द माहीत असतात जे आपण आता पाहतो आहोत. टाटा हे कमालीचे देशभक्त, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान, सामाजिक कार्यातलं योगदान, मुंबई सारखं शहर घडवण्यातलं योगदान, याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. उद्योगपती म्हणून त्यांचं मी एकाच वाक्यात वर्णन करेन की असे उद्योगपती होते की त्यांच्यासाठी देश हे लुटण्याचं साधन नव्हतं. उद्योगपती म्हणून जे आज आम्ही पाहतोय, आज उद्योगपतींची नावं घेतली का त्यांच्यासाठी देश हा लुटण्याचा खजिना आहे, पण टाटांसाठी देश एक निर्मितीचं साधन होतं. त्यांनी देश घडवला, त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, त्यांनी अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली. सचोटी सत्य आणि प्रामाणिकपणा हा उद्योग क्षेत्रात जर कोणाच्या नावामागे चिकटला असेल हे ब्रीज, तर ते टाटांच्या. आणि म्हणून रतन टाटा हे प्रत्येकाला उद्योगपती असतानाही आपल्या घरातली एक व्यक्ती वाटत राहील, आपल्या घरातली. जगामध्ये असं दुसरं उदाहरण नाही. टाटांचं आणि देशाचं नातं, देशातल्या जनतेचं नातं हे अशा प्रकारे ममतेचं होतं. टाटाने करोना काळामध्ये आमची किती काळजी घेतली हे आम्हाला माहिती आहे. सगळ्यात आधी सगळ्यात मोठं देणगी करोनाशी लढण्यासाठी हजारो कोटी रुपये देणारे टाटा हे पुढे होते. टाटांनी फक्त माणसांची इस्पितळ निर्माण केली नाहीत, टाटांनी प्राणी, पक्षी, अनाथ यांच्यासाठी सुद्धा आपला खजिना रिकामा केला. मुंबई शहर हे सुद्धा टाटांची एक फार मोठी निर्मिती आहे. त्या मुंबई शहराला सुद्धा टाटांचं योगदान. त्याच्यामुळे टाटा गेले ह्याच्यावरती अद्याप विश्वास बसत नाही. टाटा यांना आम्ही रोज घरामध्ये पाहतो, बाहेर पाहतो, आमच्या हृदयात टाटा कायम राहते. मात्र भारतरत्न यांची मागणी टाटा हे भारतरत्न आहेतच. माझ्या माहितीप्रमाणे टाटा हे भारतरत्न आहेतच. बोला, मराठी खतम हो गया पूरा. मराठी कोई सवाल आहे तो आम्ही एक साथ बाद में. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तुमच्यावरती. काय गुन्हा? तो योजनेसंदर्भात तुम्हाला ती स्कीम बंद होणार, तशी महाराष्ट्रात देखील बंद होणार. त्यामुळे भाजपच्या वतीने भोपाळमध्ये करू द्या ना, गुन्हेच दाखल केले आहेत ना माझ्यावर. मी काय चुकीचं बोललो ते आम्ही कोर्टात जेव्हा आम्हाला बोलत होईल तेव्हा सांगू. मध्य प्रदेशमध्ये खरोखर लाडका बहीण योजनेची काय स्थिती आहे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण योजनेची जी फसवाफसवी सुरू आहे महिलांच्या बाबतीत मतांसाठी, लाडकी बहीण योजना ही मतं विकत घ्यायची योजना आहे. त्याच्यामध्ये
महिलांविषयी किंवा आमच्या बहिणींविषयी प्रेम कमी आणि व्यापार आणि व्यवहार जास्त आहे, याच्यामध्ये कोणाची का बदनामी व्हावी, खाई त्याला खाऊ खावे, मी खरं बोललो म्हणून त्यांना पटलं नसेल। सर, राज्यातील 15 जाती ओबीसी म्हणजे नाही, ठीक आहे, त्याच्यावर बघू, बोला बोलिया। रतन टाटा निधन हुआ है, आपका एक अनुभव उनके साथ। देखिए, रतन टाटा सिर्फ उद्योगपति नहीं थे, टाटा ये नाम सालों साल से हमारे मन में, हमारे दिमाग में, हमारे जीवन में राज करता रहा है। टाटा यानी सत्य, प्रामाणिकता, टाटा यानी देशभक्ति। खास करके जब उद्योगपति का निधन होता है तो देश कभी रोता नहीं, लेकिन टाटा के, रतन टाटा जी के निधन के बाद देश में जो मायूसी है, घर घर में जो एक दुख का माहौल है, ये भाग्य किसी उद्योगपति को नहीं मिल सकता है, टाटा को ही मिल सकता है। टाटा के लिए हमने हमेशा देखा है, देश जो है ये एक निर्माण का कार्य है, लूटने का काम नहीं है। कुछ उद्योगपति देश लूटने के लिए उद्योगपति बनते हैं, उसको बनाया जाता है, लेकिन टाटा जो है हमेशा देश बनाने में आगे रहे, सफल रहे। हमेशा हम सबको उनसे प्रेरणा मिली, लाखों का रोजगार दिया, देश का कबाड़ा नहीं किया टाटा जी ने कभी, जो आज हम देख रहे हैं। इसीलिए टाटा हमेशा हमारे मन में, देश में जिंदा रहेंगे, अमर रहेंगे और अमर है। सर, एमपी में लाडली बहन योजना को लेकर आपने एक बयान दिया था, जिसके बाद एमपी में आपके खिलाफ मामला दर्ज किया गया। देखिए, मामला ही दर्ज किया है ना, बीजेपी और क्या कर सकती है, जो अपने विरोधी है उनके खिलाफ झूठे मुकदमे दायर करेंगे। महाराष्ट्र में लाडली बहन योजना जो चल रही है वो एक फ्रॉड है, पैसा नहीं है राज्य सरकार की तिजोरी में, खजाने में पैसा नहीं है, पूरा कर्जा में देश राज्य डूबा है। हाँ, कल ठेकेदारों का मोर्चा निकला जिसने काम किया है विकास का, 50,000 करोड़ बाकी बकाया है उनका। सरकारी जो कर्मचारी है उनका वेतन नहीं हो रहा है, शिक्षकों का वेतन नहीं हो रहा है, कहाँ है पैसा, पूरी योजनाएं ठप है, और पूरा पैसा यहाँ वहाँ से लाकर लाडली बहन योजना में आप डाल रहे हो, तो 2-3 महीने में योजना ठप हो जाएगी, पैसा ही नहीं है। मध्य प्रदेश की क्या हालत है उस बारे में मैंने जानकारी ली है, ये योजना मध्य प्रदेश से आई है, लेकिन मैंने ये सुना है कि मध्य प्रदेश में भी इस योजना की वजह से एक आर्थिक तंगी देश राज्य में हुई है और वहाँ भी यही गड़बड़ है। तो उसमें किसी की क्या बोलता है, डिफामेशन होने की क्या गुंजाइश है, कुछ नहीं है। चलिए, हो गया। सर, महाविकास आघाड़ी, महाविकास आघाड़ी की बैठक शुरू है लगातार, सीट शेयरिंग को लेकर लगभग ये बताया जा रहा है कि 80 से 90 फीसदी जो 288 सीट है उसमें से 90 फीसदी सीटों पर लगभग डेफिनेटली हुआ है। अब तक लगभग 200 से ऊपर जो सीटें हैं उसके ऊपर हमारा समाधान और एकमत हुआ है। तीन पार्टियां है ना उसमें, और हमारे और भी छोटे छोटे दोस्त हैं, समाजवादी पार्टी है, शेतकरी कामगार पक्ष है, कम्युनिस्ट पार्टी है, दो सबके साथ आप है, सबके साथ 2-3 दिन में हम अलग से चर्चा करेंगे, उनके भी कुछ डिमांड्स है। लेकिन कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में है, ये जो बड़े प्लेयर्स है, बड़ी पार्टी है, उनमें लगभग सभी सीटों पर एकमत हो रहा है। सर, ओवरेडून अमित ठाकरे विधानसभा निवडणूक शक्यता वर्तवली आहे, कसं होतं, कुठेतरी आदित्य ठाकरेला डॅमेज करत असताना, आदित्य ठाकरे कसे काय डॅमेज होतील, बघा प्रयत्न कोणी किती केले, अशा प्रकारे निर्णय असतात ते आता अमित शाह किंवा मोदी घेतात हे सगळे निर्णय, कोणी कुठे लढायचं महाराष्ट्रामध्ये, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी, हे सगळे निर्णय दिल्लीतून होतात। आणि या देशामध्ये प्रत्येक देशाच्या नागरिकाला निवडणुका लढण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे जर कोणी कुठे निवडणूक लढणार असेल तर तो त्यांचा प्रश्न, आम्ही त्यांच्यावरती मत व्यक्त करणं बरोबर नाही। वरळीमध्ये आदित्य ठाकरे पुन्हा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि विधानसभेत जातील। आता जसं बारामतीमध्ये
सुप्रियाताई सुळ्यांविरुद्ध सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा निर्णय, म्हणजे घरातल्या घरात हा निर्णय कोणी घेतला? हा निर्णय अजित पवारांचा नसावा, हा निर्णय अमित शहाने घेतलेला निर्णय. भावाच्या विरुद्ध भाऊ उभा करायचा, बहिणीच्या विरुद्ध भाऊ उभा करायचा, हे सगळे विकृतीची कामं जी आहेत ही या पक्षात चालतात. त्याच्यामुळे तुम्ही वरळीतला जो विषय घेतलेला आहे, अशा प्रकारचे निर्णय या महाराष्ट्रामध्ये दिल्लीतून घेतले जातात. आणि दिल्ली ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची शत्रू आणि दुश्मन आहे, सध्याचं राज्य करते. आणि याचा बदला उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र अजित दादा म्हणाले की चूक झाली मी तिकडं, मात्र अशी चूक मनसे देखील, मी कशा करतो त्याच्यावर? तुम्ही त्यांना विचारणार प्रश्न, जे प्रश्न तुम्ही दुसऱ्यांना विचारायचे ते इथे कशा करता विचारताय? चला, थँक्यू. थँक्यू.